नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण आसोर पुन्हा एका नवीन व्हिडिओ तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, मी आज आलो आहे महाभारतकालीन असलेला कण्व ऋषीचा आश्रम। त्या संपूर्ण आश्रमाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील। कानर्दा गावातील हा आश्रम त्रेतायुगातील प्राचीन आश्रम असून या आश्रमामध्ये महान महर्षी कण्व ऋषींनी तपश्चर्या केली होती। कण्व ऋषीच्या महान तपश्चर्याच्या शक्तीच्या प्रभावामुळे हा आश्रम सात्विक वलय व संस्काराने प्रेरित झालेला आहे। कण्व ऋषी ब्रह्ममुहूर्तामध्ये सामवेदाचे मंत्र उच्चारण व वैदिक मंत्राने ते तपश्चर्या करत असत। या आश्रमामध्ये त्यांच्यासोबत भरपूर महात्मे व सिद्ध पुरुष ब्रह्मचारी आणि त्यांचे अनुयायी राहत असत। त्यामुळे या आश्रमामध्ये नित्य नियमानुसार यज्ञ जप व्रत तप अनुष्ठान व धार्मिक कार्यक्रम सुरू असत। प्राचीन काळामध्ये हा आश्रम त्याची संस्कृती व आध्यात्मिक जीवनशैलीच्या कारणामुळे प्रसिद्ध होता। हा जो आश्रम आहे येथे महाभारतातील प्रसिद्ध राजा दुष्यंत व शकुंतलाच्या जीवनाशी निगडित आहे। राजा विश्वामित्राची तपश्चर्या अप्सरा मेनकाद्वारे भंग, शकुंतलाचा जन्म व पालन तथा राजा दुष्यंत व शकुंतलाचे गांधर्व लग्न, शकुंतलेचा पुत्र सर्वदमनाचा जन्म, त्याचे धैर्य व साहस, राजा दुष्यंत व शकुंतलेचा संवाद आणि पुत्र सर्वदमनाचा दुष्यंतने केलेला राज्याभिषेक, पुढे तो भरत नावाने विख्यात झाला, त्याच्यामुळे आपल्या देशाला भारत नाव पडले, या सर्व घटना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने या आश्रमाशी जुळलेल्या आहेत। आता मी तुम्हाला घेऊन जात आहे ह्या आश्रमातले सर्वात प्राचीन मंदिर असलेले भगवान शिवाचे मंदिर। या मंदिराला सिद्धेश्वर महादेव नावाने ओळखले जाते। हे मंदिर एक प्राचीन वड्याच्या झाडाजवळ स्थित असलेले ह्या गावाचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे। हे सर्व मंदिर प्राचीन काळामध्ये एक अखंड दगडापासून बनवलेले असून ह्या मंदिरामध्ये प्राचीन काळापासून स्थित त्रेतायुगातील शिवलिंग आहे। येथे महर्षी कण्व ऋषी सकाळ संध्याकाळ स्नान केल्यानंतर ध्यान करत असत। तर चला आपण ते मंदिर पाहूया। आणि या मंदिराला एका अखंड दगडामध्ये कोरले असल्यामुळे संपूर्ण मंदिराचा गाभारा दगडाचा आहे। सभा मंडपाचे खांब दगडाचेच आहे। मंदिराच्या समोर हा अतिशय सुंदर नंदी आहे। तर चला आता आपण आतमध्ये जाऊन सिद्धेश्वर महाराजाचे दर्शन घेऊया। तर हे आहे अतिशय सुंदर त्रेतायुगातील स्थित शिवलिंग, दर्शन करूया। आणि या मंदिराला एका अखंड दगडामध्ये कोरले असल्यामुळे संपूर्ण मंदिराचा गाभारा दगडाचा आहे। अशा प्रकारे आपण आता सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेतले। आता आपण बाहेरील वास्तू बघूया। आणि सिद्धेश्वर महादेवाच्या बाजूला पौराणिक कथेप्रमाणे हेच ते वडाचे वृक्ष आहे। येथे श्री भगवान प्रभू रामचंद्राने वनवासात असताना निवास केला होता। वनवासात असताना भगवान प्रभू रामचंद्र सीतामाता भाऊ लक्ष्मणसोबत येथे थांबले होते। येथे खाली गिरणा नदीचे पात्र आहे, येथून सीतामाता पाणी आणायची। अशा प्रकारे आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराचे दर्शन व काही माहिती जाणून घेतली। आता मी तुम्हाला घेऊन जात आहे या आश्रमाचे विशेष असलेलं, ज्या ठिकाणी महर्षी कण्व ऋषींनी तपश्चर्या केली, त्या प्रसिद्ध गुफाकडे। तर चला आता महर्षी कण्व ऋषीचे तपश्चर्या स्थान असलेलं गुफा आपण पाहू। महर्षी कण्व ऋषीच्या गुफेकडे जाताना आपल्याला अशा प्रकारे ह्या पायऱ्या चढून जावे लागतात। आणि या आश्रमामध्ये आपल्याला प्राचीन काळातील संस्कृती तथा आध्यात्मिक वातावरणासोबत नैसर्गिक सौंदर्य असलेले झाडे झुडपे व पक्ष्याच्या मधुर आवाजामुळे आश्रमाची शोभा वाढलेली आहे। तर ही आहे महर्षी कण्व ऋषींची तपश्चर्या केलेली गुफा। या गुफेमध्ये महर्षी कण्व ऋषींनी तपश्चर्या केली होती। तर कण्व ऋषी महाराजांची गुफा कशी आहे ते आपण पाहूया। महर्षी कण्व ऋषी महाराजांच्या गुफेमध्ये जाताना आपल्याला
अशा प्रकारे काही पायऱ्या उतरून खाली जावं लागतं। गुफेमध्ये आता आपण पोहोचलो आहे आणि हीच ती पवित्र जागा आहे। या ठिकाणी महर्षी कण्व ऋषींनी तपश्चर्या केली होती। या गुफेच्या उजव्या व डाव्या बाजूला दोन भुयारे आहेत। हे भुयारे मार्ग कुठे जातात याच्याविषयी काहीच सांगता येत नाही। अशा प्रकारे आता आपण महर्षी कण्व ऋषी महाराजांच्या गुफेचं दर्शन घेतलं। आता मी तुम्हाला घेऊन जातो एक अशा राजाच्या अंतिम संस्काराच्या जागेवरती की ज्याने आपले राजपाट त्याग करून एका संन्यासाचे जीवन व्यतीत केले। ही तीच अंतसंस्काराची जागा आहे जेथे परमपूज्य तपोनाम स्वामी चंद्रकिरणजी महाराजांना आज्ञा दिला होता। आणि त्यांच्याच बाजूला हे त्यांचे परमशिष्य असलेले श्री स्वामी सत्यानंदजी तपोवनम सरस्वती यांची पावन समाधी आहे। आणि समोर ही यज्ञशाळा आहे। तर चला आता आपण यज्ञशाळेकडे जाऊया। यज्ञशाळेमध्ये येथे हे भगवान श्रीकृष्णाचं अतिशय सुंदर मंदिर आहे। या मंदिरात भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करण्यासाठी सभामंडप बनविले आहे जेथे बसून आपण ध्यान करू शकतो व कोणतेही ग्रंथ वाचू शकतो आणि आध्यात्मिक कोणतेही पारायण करू शकतो। आता आपल्यासमोर भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत सुंदर मूर्ती दिसत आहेत, दर्शन करूया। अशा प्रकारे आता अतिशय सुंदर असं आपण भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं। आता आपण ह्या पायऱ्या चढून वर जाणार आहोत आणि माता भागवती देवीच्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत। तर चला आपण पायऱ्या चढून वर जाऊया। आपण आता माता भागवती देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे। तर ही आहे अतिशय सुंदर अशी माता भागवती देवीची मूर्ती। माता भागवतीला नमस्कार करूया। अशा प्रकारे आपण माता भागवती देवीचे दर्शन घेतले। आता मी तुम्हाला घेऊन जातो श्री स्वामी चंद्र किरणजी महाराजांच्या पादुकाच्या दर्शनाला। तर चला आता आपण स्वामी चंद्रकिरण महाराजांचं दर्शन घेऊया। हे आहे परमपूज्य तपोनम स्वामी चंद्रकिरणजी महाराज ची स्मृतिस्थान आहे। इथे यांच्या पादुका ठेवलेल्या आहे, दर्शन घेऊया। आणि सुंदर असं लिहिलं आहे, योगिराज श्री चंद्रकिरण महाराज सत्य है। दर्शन घेऊया। अशा प्रकारे आपण अतिशय प्राचीन असलेला महर्षी कण्व ऋषी महाराजांचा आश्रम बघितला। तर तुम्हाला हा ऐतिहासिककालीन कण्व ऋषीचा आश्रम कसा वाटला त्याबद्दल लाईक, कमेंट आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।